साप्तपाली येथे घर स्वच्छ तर संपूर्ण गाव स्वच्छता मोहीम। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्तपाली येथे स्वच्छता अभियान गाव एक कुटुंब ही नव्याने स्थापन केलेली स्वदेशी फाउंडेशन संस्था यांचे उत्तम कार्य करत आहे। तसेच स्वदेशी फाउंडेशन तर्फे राबवलेल्या स्वच्छता अभियानामुळे गावचे परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल। तसेच प्रत्येकाने आपल्या घरापासून स्वच्छता राखल्याने संपूर्ण गाव स्वच्छ होईल असे प्रतिपादन गावातील महिला व ग्रामपंचायत सदस्य विष्णू कनोजे यांनी केले। साप्तपाली येथे स्वदेशी फाउंडेशन या संस्थेतर्फे स्वच्छता मोहीम रविवार साधून गावात नुकतेच स्वच्छता अभियान राबवून गावात साफसफाई करण्यात आली। यावेळी स्वदेशी फाउंडेशन संस्थेतर्फे ग्रामस्थांना विविध प्रकारची माहिती देण्यात आली। ही संस्था साप्तपाली गावच्या उत्कृष्टतेसाठी स्थापन करण्यात आली आहे। ही संस्था शैक्षणिक आरोग्य पर्यावरण जागृती स्वच्छता मोहीम महिलांसाठी कार्यक्रम लहान मुलांसाठी उपक्रम राबवणार आहे। तसेच यावेळी ग्रामपंचायत सदस्य विष्णू कनोजे रामभाऊ लाखन पांडू महाले कल्पना कनोजे निर्मला गावित कमल कनोजे रेणुका कनोजे गंगूबाई बोरसे सुमन भोये शोभा कनोजे बत्तीबाई धुंदे तुळसाबाई लाखन मीराबाई लाखन बत्तीबाई कनोजे धवळ कनोजे विठाबाई कनोजे दीपक कनोजे लक्ष्मण कनोजे हेमंत बोरसे मीराबाई कनोजे व आदी उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी अशोक तांदळे पेठ।